पूजा खेडकर यांची आयएएस म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या या नियुक्तीबद्दल अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्यावरच महाराष्ट्र सरकारने या कारवाई करत फक्त त्यांची बदली पुण्याहून वाशिमला केली आहे. यावर अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार सर आहेत. सर, आयएएस पूजा खेडकर यांची बदली पुण्याहून वाशिमला करण्यात आली आहे, ही कारवाई म्हणायची काय? मी याला कारवाई म्हणत नाही, ही बक्षीस आहे. कारण त्यांनी जे काही इथं केलं त्याच्यावरनुसार त्यांच्यावर गंभीर प्रशासकीय कारवाई होणं अपेक्षित होतं. त्यांनी जे म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी इथे येऊन अधिकाऱ्यांना धमक्या दिलेल्या आहेत ही साधी गोष्ट नाही. नॉर्मली इतर कुणी अशी धमकी दिली असती किंवा जरा जोरात आवाजात बोलले असते तरी सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला असता. परंतु यांचं राजकीय वजन कदाचित एवढं दिसतं की त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, फक्त बदली तेही थातुरमातूर कारण आहे असं मला वाटतं. मुळात त्यांना इथं सेवेत घेणं, कारण हे त्यांचं होमटाऊन आहे, त्या होमटाऊनला हे नॉर्मली सेवेच्या शेवटी शेवटी मिळतं. त्यांना त्यांचं प्रशिक्षणच इथं होतं हीच मुळात आक्षेपार्ह गोष्ट होती. त्याच्यात त्यांना असे बदलीसारखी बक्षिसी दिली असंच मी म्हणेन, त्याला कारवाई मी मानत नाही. आणि तेही त्यांची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव म्हटलंय, म्हणजे जे कलेक्टरने अहवाल दिला त्याच्यावरनं झाली की आणखी कशी झाली हेही याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. सर, जसं मी म्हणलं की अनेक प्रश्न आता त्यांच्या या आयएएस बद्दलच उपस्थित होत आहेत, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आयएएस म्हणजे अर्थात हे पद मिळवण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा त्याच्यामध्ये त्यांनी लाभ घेतलेला आहे. जर आता आपण त्यांची प्रॉपर्टी बघितली तर कोट्यवधी रुपयांची त्यांची आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्यांना अर्थातच याचा लाभ घेता येतं का आणि काय? नाही येत. विशेषतः ओबीसी नॉन क्रिमिनलर सर्टिफिकेट जर मिळायचं असेल तर कुटुंबाचं उत्पन्न, कुटुंब म्हणजे पती पत्नी यांचं उत्पन्न, हे 8 लाखाच्या आत वार्षिक असलं पाहिजे. यांच्या वडिलांचं जर अफिडेव्हिट बघितलं तर त्यांची संपत्ती 40 कोटी आणि त्यांचं मागच्या वर्षीचं उत्पन्न 43 लाख रुपये दिसतंय. आणि एकूण त्यांची सगळी प्रॉपर्टी बघितली म्हणजे 110 एकर जमीन, ती सुद्धा अॅग्रिकल्चर लँड सिलिंग ऍक्टचं उल्लंघन आहे ते, कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 54 एकर जमीनच एखाद्या कुटुंबाला शेतीजवळ ठेवता येते त्याचंही उल्लंघन झालंय. 7 फ्लॅट, 6 मोठी शॉप, ज्याचं एरिया 1,60,000 स्क्वेअर फूट आहे, डायमंड 17 लाखाचं घर, असायला हरकत नाही. त्यांनी जर नियमाप्रमाणे मिळवलं असेल तर याच्यात कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही. परंतु एकीकडे इतकी संपत्ती दाखवायची आणि तिकडे मात्र क्रिमिनलचा फायदा घ्यायचा, हा क्राईम आहे. हा त्या कॅटेगरीतला जो लायक विद्यार्थी त्या पदावर गेला असता त्याच्यावर झालेला हा अन्याय आहे आणि ती केलेली गंभीर चूक आहे. ही गंभीर चूक यूपीएससीच्या लक्षात यायला हवी होती, परंतु ती आली नाही की आणू दिली नाही, हा याच्यातला मोठा मुद्दा आहे. त्याच्या पद्धतीने त्यांनी हे जे मिळवलंय आयएएस पद ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. सर, त्याचबरोबर ज्या पद्धतीने त्यांनी जे अर्थातच एक्झामच्या वेळेस जे पत्र दिलेले आहेत, अर्थातच त्यांच्या प्रकृतीबद्दल अर्थात तब्येतीबद्दल फिटनेसबद्दल असे अनेक त्याच्यामध्ये त्याच्यावर सुद्धा आता आक्षेप घेतले जात आहेत. मी मेंटली फिट नाही असं ते स्वतः म्हणतात. मेंटली आजारी आहे असा शब्द आहे त्यांचा, म्हणजेच मेंटली फिट नाहीये. आणि आयएएस सारख्या सेवेमध्ये जिथे ज्यांना प्रचंड निर्णय घ्यावे लागतात त्यांच्या निर्णयाचा परिणाम लोकांवर होत असतो, असे करताना जर अशी मेंटली अनफिट व्यक्ती त्या पदावर घेतली तर लोकांवर आणि एकूणच प्रशासकीय सेवेवर अन्याय करण्यासारखं ते आहे. त्याच्यामुळे त्यांना या सेवेत घेणं अपेक्षित नव्हतं. सर, त्याचबरोबर ज्या पद्धतीने म्हणजे एका अधिकाऱ्याकडून शिस्तबद्ध वागायला हवं, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने इथं आल्यानंतर एक मोठी गाडीवर दिवा लावला महाराष्ट्र शासन म्हणून, ज्या गाडीवर अर्थातच लावता येत नाही स्वतःच्या प्रायव्हेट गाडीवर, त्या ऑडी गाडीवर हे सगळं लावलं आणि पोलिसांना आता कुठेतरी जाग आली आहे आणि ते आता त्याच्यावर कारवाई करतायत. कुठेतरी ही कारवाई अगोदरच व्हायला हवी होती आणि जी कारवाई होतीये ही योग्य आहे का? मला वाटतं ही कारवाई जी होती ती जर योग्य पद्धतीने करतायत की नाही हे बघावं लागेल. त्यांची गाडी ही त्यांच्या नावावर होती का हे जरी असलं तरी हाही आणखी संशोधनाचा मुद्दा की ते नेमका दंड कोणाला होईल. परंतु त्या गाडीवर लाल दिवा लावणं हे सुप्रीम कोर्टाने जे काही गाईडलाईन्स आखून दिले मागे, सुप्रीम कोर्टाने अशा दिवे लावण्याबद्दल जे काही नियमावली केलेली आहे त्याच्यामुळे ते कुणालाही वापरता येत नाही. तो जर त्यांनी लावला असेल तर तो गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे. केवळ ड्रायव्हर किंवा त्या गाडीचा कोण मालक आहे शोधून त्याच्यावर करणं ही मग पुन्हा थातुरमातूर कारवाई होईल.
त्यामुळे त्यांनी दिवा काही त्या गाडीच्या मालकाने येऊन लावलेला नाही, जे कोणी असेल दिवा किंवा ड्रायव्हरने लावलेला नाही, त्यांना सांगितलं म्हणून लावलं, किंवा असे दिवे नॉर्मली मार्केटमध्ये पण मिळत नाहीत, तो आला कुठून आणि लावला कसा, या सगळ्याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. आणि कारवाई योग्य ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर झाली पाहिजे, बाकीच्यावर होऊन उपयोग नाही. 21,000 काय त्यांची प्रॉपर्टी बघताय त्या असे चणे फुटाण्यासारखी देऊन टाकतील. म्हणजे अर्थात जे काही आता सुरू आहे हे सगळं आपण गैर व्हायला पाहिजे, चांगली योग्य कारवाई व्हायला पाहिजे आणि योग्य व्यक्तीवर व्हायला हवी. आपण जर बघितलं तर IAS पूजा खेडकर जे ज्यांच्यावर आता फक्त बदली झालेली आहे, ही कुठलीही कारवाई म्हणता येणार नाही, ते त्यांना बक्षीस म्हणून इथून बदली झालेली आहे असं विजयकुमार सरांचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने गाडीवर दिवा लावण्यात आलेला होता तर त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, योग्य ती कारवाई केली पाहिजे. 21,000 रुपयाचा फक्त दंड करून काही होणार नाही, त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे ते देखील त्यांना इथं घेता येत नाही. मात्र तरी देखील हे सगळं कसं झालं या संपूर्ण गोष्टीचा सखोल तपास व्हायला हवा आणि कारवाई व्हायला हवी अशी मागणी या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार सर करतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळे सह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.